अंधारबन महाराष्ट्रातल्या अतिपर्जन्यवृष्टी होणाऱ्या घनदाट वृक्षराजी आढळणाऱ्या सदाहरित अरण्यापैकी एक अशा अंधारबनची जंगल भटकंती आज आपण करणार आहोत. जैव विविधतेचे माहेर घर, निसर्ग सौंदर्याचा खजिना आणि काळीक भिन्न डोंगरकाड्यांचा थरार ही पश्चिम घाटांची ओळख. तर असे निसर्ग वैभव लाभलेल्या पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातील अंधारबन हा ट्रेक पावसाळ्यातील निसर्गप्रेमींसाठी एक खजिना ठरतोय. सह्याद्रीतील डोंगरकाड्यांनी पांघरलेली हिरवीगाल शाल, खळखळणारे धबधबे आणि अचानक येणारे ढगांचे झुमके हे पावसाळ्यातील सायकाड्यांचे जणू सवंगडीच. तर नमस्कार मित्रांनो, सिनेमॅटिक महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी स्वप्नील काईंगुडे. आज आपण जाणार आहोत अंधारबन या ठिकाणी. तर ह्याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आज देणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा, कमेंट करा आणि आपला व्हिडिओ शेअर करा. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. घनदाट जंगल अशी ओळख असलेल्या अंधारबन हे जंगल तामिनी घाटाच्या मध्यवर्ती भागापासून 13 किलोमीटर अंतरावरती आहे आणि त्याचप्रमाणे पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचे ठिकाण आहे. येथे सातत्याने हौशी पर्यटकांची वर्दळ सुरूच असते. दरवर्षी पावसाळ्याच्या दरम्यान येथील निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. काही खाजगी ट्रेकर संस्था या ठिकाणी ट्रेकिंगचे आयोजन देखील करतात. साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी हजारो पर्यटकांची गर्दी ह्या भागात पाहावयास मिळते. अंधारबन नावाप्रमाणे सूर्याची किरणे जेथे पोचत नाहीत असं घनदाट जंगल, चहूबाजूंनी कोसळणारे आणि पावलोपावली ओलंडावे लागणारे खळखळते धबधबे, दूरदूर पसरलेले हिरवेगार डोंगर अशी स्वर्गीय अनुभूती देणारे ठिकाण म्हणजे अंधारबन ट्रेक. ह्या ट्रेकमध्ये हिरडी गाव सोडलं तर इथून पुढे आणि जवळपास तुम्हाला लांबपर्यंत कोणतेही गाव या कोणतीही लोकवस्ती तुम्हाला दिसणार नाही. अथंग पर्वत आणि घनदाट जंगलातून अंधारबनची वाट जाते. या जंगलामध्ये प्रामुख्याने आढळणारे वनस्पती म्हणजे जांभळ, कोकम, फणसाड, तोरण, हिरड, उंबर, आजन, आईन, कारव, पांघर, पारंग आणि पाईन ह्या जंगली वनस्पती प्रामुख्याने ह्या जंगलामध्ये आढळतात. आणि त्याचप्रमाणे ह्या जंगलाला ऐतिहासिक संदर्भ देखील लागलेला आहे. तो म्हणजे अंधारबनातील दरीच्या सुरुवातीला असलेला सिनेर खिंडीत नवाजी बलकवडे यांचे स्मारक आहे. 1693 राजाराम महाराजांच्या काळात नवाजी बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पुन्हा एकदा कोंढाणा जिंकला होता. ह्याचा ऐतिहासिक संदर्भ लागलेला आहे. अंधारबन जंगल ट्रेक जो आहे तो 13 किलोमीटर लांबीचा आहे, जो की या पिंपरी गावातून सुरू होतो. ट्रेकचा मार्ग खूप घनदाट जंगलातून जातो. भिरा धरणाच्या दिशेने चढत असताना आपण कुंडलिका नदीच्या खोऱ्यात भीमा धरणाचे आणि तामिनी घाट पर्वतरांगाचे एक विस्तृत विहंगम दृश्य पाहू शकता. या जंगलात असंख्य वन्य फुले आणि फुलपाखरे आहेत, त्यामुळे छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमी यांच्यासाठी हा ट्रेक करणे गरजेचे आहे. अंधारबनाच्या जंगल ट्रेकची सुरुवातीचा बिंदू उंचावर आहे, म्हणून तुम्ही खोऱ्यात अंदाजे 2100 फूट उंचावरून खाली उतरता. ट्रेकच्या जवळपासची ठिकाणे म्हणजे कुंडलिका नदीचे खोरे, तामिनी घाट आणि तिथले धबधबे, प्लस व्हॅली, भिरा डॅम, घनगड किल्ला, तैलबैल टोक, सरसगड किल्ला आणि इंडिपेंडंट पॉईंट ही अंधारबनच्या जवळपासची ठिकाणे.